सणासुदीच्या दिवसात नैवेद्याच्या पानावर वाढले जाणारे चटणी लोणच्याप्रमाणे ताटाची डावी बाजू सांभाळणारे जेवणाची लज्जत वाढवणारे चटकदार व गोड आंबट चवीचे पारंपरिक हिरव्या मिरचीचे पंचामृत कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत प्रत्येकाची पंचामृत बनवण्याची पद्धत व वा त्यामध्ये वापरले जाणारे साहित्य हे थोडेफार वेगळे असू शकते पण मी ज्या पद्धतीने पंचामृत बनवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्राद्ध सुद्धा या रेसिपीचं पानात असणं खूप महत्त्वाचं समजलं जातं आतापर्यंत जर तुम्ही असे पंचामृत बनवलेले नसेल तर जरूर बनवून बघा आणि आता श्राद्ध पक्ष सुरू आहे म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे सर्व साहित्य अगदीच प्रमाणात न घेता तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार व चवीनुसार कमी अधिक करू शकतात आज मी तुम्हाला कमीत कमी वेळात कुकरमध्ये हे पंचामृत कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर नमस्कार मी छाया आजच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर वळूया आजच्या पाच चवीच्या पंचामृतकडे तर गॅस चालू करून मी कढई तापण्यास ठेवलेली आहे आणि कढई तापल्यावर मी यात अर्धी वाटी तीळ घातलेले आहे आता हे तिळी मध्यम आचेवर आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता ती तडतडण्यास तर सुरुवात झालेली आहे अजून मी ते एक ते दोन मिनटं भाजून घेणार आहे इथे आपली तिळी छान भाजून झाली आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि भाजलेली तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तिळ थोडी गार झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची थोडीशी जाडसर भरट करून घ्यायची आहे पंचामृत बनवण्यासाठी मी इथे ताज्या पोपटी रंगाच्या आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत पोपटी रंगाच्या मिरच्या इतर मिरच्याच्या तुलनेत थोड्या कमी तिखट असतात म्हणून शक्यतो त्या घ्याव्या तुम्हाला जेवढ्या मिरच्यांचे पंचामृत बनवायचे असेल तेवढ्या मिरच्यांचा तुम्ही वापर करू शकतात फक्त त्यानुसार घेतलेल्या सामग्रीत थोडा बदल करावा इथे आपल्याला मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या साईजवरती मी मिरच्यांच्या गंडोऱ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकारानुसार मिरच्यांचे काप करू शकतात इथे सर्व मिरच्यांचे तुकडे करून झालेले आहेत वळूया पुढच्या साहित्याकडे इथे मी घेतलेले आहे पाववाटी शेंगदाणे थोडेसे खोबऱ्याचे काप चिंचेचा चाकोळ तिळाची भरड मिरचीचे तुकडे पाववाटी तेल चवीनुसार मीठ व कडीपत्ता आणि काही मसाले पंचामृत आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी गॅस चालू करून मी त्यावर मिनी कुकर तापण्यास ठेवलेला आहे त्यात तेल घातले पंचामृतला तेल थोडे जास्तच लागते तरी मी बेताचेच तेल घातलेले आहे आता यात घालायचे पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर घालायचे पाव चमचा जिरे आवडत असल्यास तुम्ही इथे पाव चमचा मेथीदाण्याचा वापर करू शकतात मला ती चव नको होती म्हणून मी नाही घातले आता यात शेंगदाणे टाकूयात शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर छान खरपूस करून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान लालसर झालेले आहेत आता यावर आपण खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत खोबऱ्याचे कापही आपल्याला छान लालसर करून घ्यायचे आहे खोबऱ्याला किंचित हलका रंग यायला सुरुवात झालेली आहे आता यावर घालू कडीपत्त्याची काही पाने व मिरचीच्या गंडोऱ्या आता या ठिकाणी एक मिनिट मिरचीला छान परतून परतून घ्यायचं आहे जेणेकरून तिचा कच्चापणा कमी होईल व पंचामृत कमी तिखट लागेल तुम्ही बघू शकता मिरची व खोबरे छान शिजत आहे एक मिनिट झालेला आहे मिरची छान शिजलेली आहे आता यात आपण मसाले ॲड करूयात इथे मी पाच चमचा हळद घातली आहे एक चमचा रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे हे तिखट चवीला तिखट नसते त्यामुळे भाजीला छान रंग येतो आता यात एक चमचा काळा मसाला घातलेला आहे काळा मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला पण वापरू शकतात सर्व मसाले अर्धा मिनिट छान परतून घ्यायचे आहे म्हणजे छान तेल सुटेल अर्धा मिनिट झालेला आहे आता यात चिंचेचा कोळ घालायचा आहे इथे मी साधारण चार मोठे चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे पुन्हा जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही चिंचेचा कोळ ॲड करू शकतात पण एवढा कोळ पुरेसा आहे आता यात गुळ घालायचा आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे इथे मला गूळ थोडा कमी वाटला म्हणून मी पुन्हा यात थोडासा गूळ ॲड केलेला आहे आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आता यात पाणी घालूया मी सध्या तरी अर्धी अर्धी वाटी असे दोनदा पाणी घातलेले आहे आता यात चवीनुसार मीठ घालूयात व तिळाची भरड घालायची आहे सध्या मी इथे तीन मोठे चमचे तिळाची भरड घातलेली आहे आवश्यकता वाटल्यास पुन्हा भरड घालू शकतात तुम्हाला कितपत दाटसर पंचामृत हवं आहे त्यावरती अवलंबून आहे एकदा छान एकत्र करून कुकरला झाकण लावायचे आहे शिट्टी लावून कुकरला दोन शिट्टी होईपर्यंत पंचामृत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अवघ्या दोन मिनटात शिट्टी झालेली आहे आणि साधारण एक मिनिट आपल्याला कुकर गार होण्यासाठी लागलेला आहे शिट्टी थोडी हलवून पाहूयात कुकर गार झालेला आहे झाकण काढून बघूयात आपल्या पंचामृतला छान मस्त असा रंग आलेला आहे चकचकीत असे पंचामृत तयार झालेले आहे यात थोडी कोथिंबीर घालूयात गुळ छान एकजीव झाला आणि त्याचा पाक झाला तसेच मिश्रण व्यवस्थित शिजले की त्यावर अशी एक प्रकारची चकाकी येते असे शिजवलेले पंचामृत तीन ते चार दिवस सहज टिकते हिरव्या मिरचीचे आंबट गोड चवीचे मस्त पंचामृत तयार झालेले आहे पंचामृत करायला सोपे आणि नवशिकेलाही सहज जमेल असे आहे साधी सोपी व झटपट होणारी रेसिपी आहे आणि याची चव पण खूप अप्रतिम लागते मैत्रिणींनो वेळात वेळा काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक छानशा खमंग व पारंपरिक रेसिपीसह हो। तोपर्यंत खुश राहा ब बाय